नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतोय तुमच्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर, जिथे आपण शेअर मार्केट, गुंतवणूक आणि फायनान्स याच्याविषयी इन डिटेलमध्ये माहिती शिकत असतो आणि याचा वापर करून एक चांगलं आपण पोर्टफोलिओ बनवतोय. मित्रांनो, हा पोर्टफोलिओ बनवतानाच आम्हाला खूप सारे जणांचे प्रश्न येतात, सर ते मल्टीबॅगर स्टॉक काय असतात बरं, किंवा ते मल्टीबॅगर स्टॉक कसे शोधायचे जेणेकरून आम्हाला पण चांगले रिटर्न मिळतील, आणि तुम्ही एखादी डिमांड केली आणि आम्ही ते करणार नाही पूर्ण, हे होऊ शकत नाही. आज आपण चर्चा करणार आहोत मल्टीबॅगर स्टॉक्स कसे शोधायचे, मल्टीबॅगर स्टॉक शोधायचे काय टेक्निक्स आहेत का, हे मी तुमच्याशी शेअर करणार आहे. मित्रांनो, अशा 6 भन्नाट टेक्निक आहेत ना, याच्यावर तुम्ही काम केलं तर तुम्ही पण इझिली चांगले स्टॉक शोधू शकता. आणि याच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय, संपूर्ण व्हिडिओ पहा, 1001% गॅरंटी देतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडणार आहे याच्यामध्ये. तर मित्रांनो, मल्टीबॅगर स्टॉक्स म्हणजे काय आधी समजून घ्या, की जे नॉर्मली आपण पाहतो की काही वर्षापूर्वी 3 रुपये, 4 रुपये, 5 रुपये अगदी छोट्या किमतीमध्ये असतात, सिंपली सांगायला गेलं तर, आणि अगदी हजारोच्या घरामध्ये आता ट्रेड करत असतात, म्हणजे मल्टिपल रिटर्न्स देणारे स्टॉक, म्हणजे आपण मल्टीबॅगर स्टॉक्स असं म्हणत असतो की ज्यांनी चांगला परफॉर्मन्स दाखवला परंतु बऱ्याच जणांनी स्टॉक वाढल्यावर समजतात. मग हे स्टॉक वाढण्यापूर्वीच समजायचे तर काहीतरी नॉलेज पाहिजे, तर ते नॉलेज आपण ह्या व्हिडिओच्या या भागामधून घेतोय. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, मल्टीबॅगर स्टॉक शोधतोय तर ह्या रूल्सवर फोकस करायचा आहे. पहिली गोष्ट तुम्हाला याच्यामध्ये फोकस करायची आपल्याला की कंपनीचं मॅनेजमेंट कसं आहे, लक्षात ठेवा, कारण मेन कंपनी चालवणारं मॅनेजमेंट जेवढं स्ट्रॉंग तेवढी कंपनी स्ट्रॉंग असं बोललं जातं. मॅनेजमेंट कुठल्याही स्कॅममध्ये नाही पाहिजे. पहिली गोष्ट, कंपनीच्या मॅनेजमेंटकडे कंपनीची जास्तीत जास्त हिस्सेदारी असावी जी 45-50% वर असणं उत्तम, प्लस AGM जे असतात, ॲन्युअल जनरल मीटिंग कंपनीच्या, त्याच्यामध्ये त्यांची जी कमेंट्री असते ना, आम्ही अमुक करू, आम्ही तमुक करू, आमचा असा असा प्लॅन आहे, तर हे फॉलो करतात का, हे आपलं याच्यावर लक्ष असणं गरजेचं आहे. कारण ते जर फॉलो करतात याचा अर्थ ते राईट ट्रॅकवर आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे जे ही कंपनीचं मॅनेजमेंट आहे याच्यामध्ये सगळीच लोक कंपनीच्या डायरेक्टर बॉडीमध्ये नाहीत पाहिजे. म्हणजे काय, जर आपण पाहतो की कंपनीचं जे ॲक्च्युली मेन मॅनेजमेंट असतं त्याच्यामध्ये कंपनीच्या फॅमिली शेअर होल्डरपैकी फॅमिली मेंबर तर असतात, पण सगळी डायरेक्टर बॉडीज फॅमिली मेंबरने भरलेली नाही पाहिजे. त्याच्यामध्ये काही टॅलेंटेड लोक बाहेरनं पण असली पाहिजेत, ती कंपनीला फास्ट ग्रो करायला मदत करतात. त्यामुळे ह्या मुद्द्यावर तुम्हाला लक्ष ठेवायचे. याच्यानंतर मित्रांनो, 2 नंबरचा मुद्दा लक्षात ठेवा, कंपनीमध्ये बिग प्लेअरची इन्व्हेस्टमेंट पाहिजे. म्हणजे काय, म्हणजे FIs, फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर, डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर यांचं इन्क्रीझिंग स्टेक्स कंपनीमध्ये पाहिजे. हे दिसतं कुठं, नॉर्मली screener.in, त्यानंतर ना फिनोलॉजी किंवा NSE अशा वेबसाईट्सवर तुम्हाला इन डिटेलमध्ये दिसतं की कुठल्या कंपनीमध्ये यांची इन्व्हेस्टमेंट आहे, आणि ती इन्क्रीझिंग मॅनरमध्ये पाहिजे. जर इन्क्रीझिंग मॅनरमध्ये आहे म्हणजे त्यांनी आपल्यापेक्षा थोडा ॲडव्हान्स स्टडी केलाय, त्याचा आपल्याला फायदा होतो. प्लस FDI जर त्या कंपनीमध्ये येत असेल किंवा कंपनीचा काय प्लॅन असेल तर आणखीन उत्तम, कारण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ही शॉर्ट टर्मसाठी नसते, ही नेहमी लॉंग टर्मसाठी असते. याच्यामुळे कंपनीला कॅपिटल प्लस टेक्नॉलॉजी मिळते, जेणेकरून कंपनी चांगला बूम करू शकते. मित्रांनो, याच्यानंतर ना आपल्याला सगळ्यात महत्वाचा आणि 3 नंबरचा मुद्दा असेल कंपनीचा ROE. आता ROE कशासाठी असतो आणि काय असतो, ROEचा अर्थ होतो रिटर्न ऑन इक्विटी. म्हणजे कंपनीकडे जी मालमत्ता आहे त्याच्यावर जी कंपनी, म्हणजे जी काही कंपनीने इन्व्हेस्टमेंट केली आहे तिचा वापर करून जो काही प्रोडक्शन कंपनी करते किंवा जे काही उत्पन्न काढते ते कसं आहे कंपनीचं, आणि हे जर इन्क्रीझिंग मॅनरमध्ये असेल तर समजतात की कंपनी तिच्या मालमत्तांचा पुरेपूर वापर करते, मग हे किती असावं. तर ROE जो असतो ना, नॉर्मली 15-20% पुढं असावा. ज्याही कंपन्या ग्रोथ स्टेजमध्ये असतात त्यांचा ROE कधी कधी अगदी 25% पुढे असतो, तो उत्तम, परंतु मिनिमम 15-20% रेंजमध्ये पाहिजे. प्लस मागच्या 5 वर्षामध्ये तो इन्क्रीझिंग मॅनरमध्ये पाहिजे, इयर ऑन इयर 10% ग्रोथ त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. आता 1-2 वर्षामध्ये ती ग्रोथ नसेल परंतु तिथे तो पडलेला पण नाही पाहिजे, म्हणजे तो फ्लॅट राहिला काही प्रॉब्लेम नाही आहे. कारण जर तो ROE जो आपण बोलतोय तो कमी होतो ना तर ती गोष्ट चांगली नसते. त्यामुळे कुठलाही स्टॉक लॉंग टर्मसाठी घेताना ROE वर फोकस करा, नक्कीच चांगला पोटेन्शियल स्टॉक शोधायला आपल्याला याच्यामध्ये मदत होते. मित्रांनो, याच्यानंतर 4 नंबरचा महत्वाचा मुद्दा म्हणजे कंपनीचा सेल्स आणि प्रॉफिट रेकॉर्ड चेक करा.
कारण जो मेन आहे कंपनीचा सेल्स मागच्या 5 वर्षांमध्ये इयर ऑन इयर इन्क्रीजिंग पाहिजे, कंपनीचा प्रॉफिट सेल्स बरोबरच वाढलेला पाहिजे. लक्षात ठेवा, जर कंपनीचं सेल्स कमी होतोय म्हणजे कंपनीचं मार्केटमधलं डिमांड कमी होतोय. लक्षात ठेवा, कंपनीचा प्रॉफिट कमी होतोय म्हणजे कंपनी सेल्सला तर कमी पडतेच आहे, प्लस प्रॉडक्टचं कॉस्टिंग मॅनेज करायला पण कंपनीला प्रॉब्लेम येतोय. तर ह्या दोन गोष्टी अति महत्वाच्या आहेत की जो तुमच्या मागच्या 5 वर्षाचा रेकॉर्ड पहा, आणि हा सेल्स जो प्रॉफिट रेकॉर्ड असतो तो नॉर्मली तुम्ही पाहायला गेले तर 12-15% वर असणं उत्तम मानलं जातं, जो ग्रोथ स्टेज दाखवतो आणि इयर ऑन इयर त्याच्यामध्ये 5-12% वाढ झालेली पाहिजे, कारण तो तुम्हाला एक चांगल्या ट्रॅकवर घेऊन जाणार आहे. मित्रांनो, त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट पुढची, कंपनीची बॅलन्स शीट. 5 नंबरचा मुद्दा आपण पाहतोय, कंपनीची बॅलन्स शीट आता गरजेची. आता तुम्हाला म्हणेल की अरे बॅलन्स शीट आम्ही कशी बघायची, तर सगळी बॅलन्स शीट तुम्हाला डिटेल वाचायची गरज नाही आहे, कारण आम्ही समजतो की सगळ्यांनाच इन डिटेल नाही जमत. परंतु पहिली गोष्ट, कंपनीवर कर्ज नाही पाहिजे. डेट टू इक्विटी रेशो जो असतो ना, तो कंपनीचा नॉर्मली कुठल्याही ग्रोथ मेक स्टॉकचा कर्ज असतंच, परंतु तो 1 पेक्षा जास्त नाही पाहिजे, ही चांगली गोष्ट. प्लस कंपनीकडे रिझर्व फंड असणं खूप गरजेचं आहे. तो रिझर्व जेवढे जास्त असतील तेवढं कंपनी चांगली डिसिजन घेते, किंवा कंपनीकडे लिक्विडिटी राहते पैशाची. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट असते म्हणजे कंपनीचे असेट्स. कंपनीच्या असेट्स म्हणजे आपण पाहतो की मालमत्ता आपण बोलू शकतो, की त्या किती विभागलेल्या आहेत. म्हणजे काही कंपन्या काय करतात की त्यांच्याकडे आलेलं उत्पन्न विविध असेल, म्हणजे कुठे लँड्स मोठे मोठे घेतील, कुठे कुठे मोठे इन्फ्रामध्ये इन्व्हेस्टमेंट करतील, कुठे कुठे विविध बॉन्ड्स घेऊन ठेवतील इमर्जन्सीसाठी, आणि गरज पडेल तेव्हा ते पैसे इन्व्हेस्ट करतील आणि नवीन डेव्हलपमेंट करतील. तर मित्रांनो, जेवढंही कंपनीच्या असेट्स स्ट्रॉंग तेवढं हे सगळं स्ट्रॉंग चालतं. आणि दिसणार कुठं हे सगळं आपल्याला, तर आपल्याला दिसणार आहे screener.in, टिकर टेप ह्यासारख्या साईटवर इजिली भेटून जातं. तर मित्रांनो, हे 5 महत्वाचे मुद्दे होते. आता मित्रांनो, 6 नंबरचा जो मुद्दा आहे ना, सगळ्यात भन्नाट आहे आणि सगळ्यात पॉवरफुल मुद्दा आहे. लक्षात ठेवा, कंपनीचा बिझनेस तुम्हाला समजणं गरजेचं आहे नॉर्मली, कारण तुम्ही ज्याही बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करता तो तुम्हाला माहीतच असलं पाहिजे. हे मी तुम्हाला आधी 1000 वेळा सांगितलं आहे. ज्या बिझनेसविषयी मला माहिती नाही त्याच्यामध्ये मला इन्व्हेस्ट करायची नाही आहे. त्यामुळे आधी समजून घ्या कंपनी काय बिझनेस करते. कंपनीचा जोही सध्याचा बिझनेस आहे त्याला बाबा किती पोटेन्शियल आहे फ्युचरमध्ये, कारण नॉर्मली पुढच्या 5-10 वर्षाचा विचार करा. पुढच्या 5-10 वर्षामध्ये अमुक अमुक बिझनेस म्हणजे त्याचा सेक्टर तो किती ग्रोथ करू शकतो याच्यावर माझा फोकस असणं गरजेचं आहे. आणि तो सेक्टर जर मला असं, समजा ईव्हीचं एक उदाहरण देतो, तुम्ही पाहिलं असेल की इलेक्ट्रिकल व्हेकल्स हे कोरोनाच्या आधी एवढं काय फोकसेबल नव्हतं, परंतु गव्हर्नमेंट त्याच्यावर प्लॅन बनवत होतं. त्याच्यामुळे काय होतं, त्यावेळी FISDIs तिकडे एंट्री करत होते बॅकडोअरने. आणि तुम्ही पाहिलं असेल नंतरनं जशा जशा गव्हर्नमेंटने अनाऊन्समेंट करायला सुरुवात केल्या त्या सेक्टरमध्ये बूम आल्या. अगदी उदाहरण देतो तुम्हाला, घ्यायचं नाही कुठला, ओलेक्ट्रासारखा स्टॉक जसं ईव्ही आला रॉकेट झालं. मित्रांनो, त्याचा आधी जाऊन पहा सगळ्या गोष्टी. हे जे फंडामेंटल सांगितलेत ना ते सगळे तिथे मॅच होतील तुम्हाला. आता तुम्हाला असे स्टॉक शोधायचे म्हणून तुम्हाला करायचं आहे की तो कुठलाही स्टॉक घेत आहे त्याला भविष्यात किती मागणी असेल आणि तो किती ट्रेंडिंग आहे. मग सध्या ट्रेंडिंग काय बरं, तर आपण पाहू शकतो इलेक्ट्रिकल व्हेकल्स त्याच्यामध्ये. त्याच्यानंतरनं AI गव्हर्नमेंटचं काम चालू आहे, त्याच्यावर फोकस करा. त्याच्यानंतरनं सेमी कंडक्टर्स ह्याच्यावर फोकस चालू आहे मित्रांनो. त्याच्यानंतरनं IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अशी गोष्ट आहे, कंटिन्युअसली चेंज होतीये, की जी आपण AIशी थोडी संलग्न करू शकतो, याच्यामुळे बऱ्याच डिमांड वाढत राहतील. मित्रांनो, असं एक सिम्पल मी उदाहरण देतो तुम्हाला, 3 सेक्टरचे असे भरपूर आहेत, अगदी इन्शुरन्स सेक्टर पण येते. अशा सेक्टरवर तुम्हाला काम करायचंय आणि याच्यामध्ये तुम्हाला चांगले स्टॉक आणि त्यांचे पियर कॉम्पिटिटर शोधायचे आहेत. म्हणजे काय, जर मला असं वाटतं याच्यामध्ये की समजा एक ऑटो सेक्टरची कंपनी आहे, तर त्या ऑटो सेक्टरच्या कंपनीचे कॉम्पिटिटर्स कोण आहेत, त्या कॉम्पिटिटरचा हा जो मी काय परफॉर्मन्स सांगितला 6 पॉईंटमध्ये, तो किती पर्सेंटने ते फॉलो करतात, याच्यावर मला काम करायचंय, जेणेकरून मला चांगले स्टॉक शोधायला मदत होईल. तर मित्रांनो, हे जे मी 6 पॉईंट तुम्हाला सांगितले याच्यावर आजपासून काम करायला सुरुवात करा, तुम्हाला नक्कीच भन्ना स्टॉक भेटतील. आता काही जणांचा प्रश्न असेल की हे आम्हाला शक्य नाही, तर काळजी करू नका. तुम्हाला एक सिम्पल वे, तुम्ही स्वतः स्टडी करा. तुम्हाला हे जमत नाही आहे तर सिम्पल तुम्ही आमच्याशी कनेक्ट होऊ शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही एक डिमॅटची एक लिंक दिलेली आहे, ते डिमॅट तुम्ही जर ओपन करताय तर आम्ही वरचेवर काही चांगल्या स्टॉकचा स्टडी करत असतो तो तुमच्याशी शेअर करत असतो, की जो आमचा स्वतःचा पण असतो, मोठमोठ्या फंड हाऊसेसचा स्टडी असतो, मोठ्या मोठ्या ब्रोकर हाऊसचा स्टडी असतो, जो हे आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतो आणि चांगले स्टॉक तुम्हाला द्यायला मदत करत असतो. तर आजच डिस्क्रिप्शनमध्ये 3 डिमॅट अकाउंटची लिंक आहेत, त्यापैकी कुठलीही एक ओपन करा आणि आमच्याशी कनेक्ट व्हा असे स्टॉक शोधण्यासाठी. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ,
मल्टी बॅगर स्टॉक्स कसे शोधायचे. मित्रांनो, बऱ्याच टेक्निक्स आहेत, त्यातले हे टेक्निक्स महत्त्वाचे मी तुमच्यापर्यंत शेअर केले, जेणेकरून तुम्ही चांगले स्टॉक शोधू शकता आणि चांगला पोर्टफोलिओ मल्टी बॅगरवाला तयार करू शकता. आशा करतो तुमच्या प्रश्नांचे बरेच उत्तर याच्यामध्ये क्लिअर झाले असेल. आता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कळवायचे, कारण तुमचे जेवढे कमेंट्स येतील, तुमचे जेवढे लाईक्स येतील, तेवढं मला मोटिवेशन मिळत असतं नवनवीन व्हिडिओ बनवायला. तर तुमची एक अमूल्य कमेंट अवश्य करा कमेंट बॉक्समध्ये जाऊन. आजचा व्हिडिओ कसा वाटला, धन्यवाद.